हेलो एवरीवन, मैं हूं अस्मिता और मैं आज नागपुर के बहुत ही प्रसिद्ध ऐसे गणेश टेकड़ी मंदिर के सामने खड़ी हूं। और ये जो गणेश मंदिर है ये काफ़ी साल पुराना मंदिर है और यहां पर हल्की सी अभी रेनोवेशन हुई है। काफ़ी माना गया हुआ ये मंदिर है सीताबर्डी में, बिल्कुल रेलवे स्टेशन के पास में ही है ये मंदिर। तो चलिए अंदर से देखते हैं कि मंदिर कैसा है। गणपति अंदर में बहुत ही प्यारा सा इस तरीके का जो है वो भवन बनाया गया है गणपति बाप्पा का। एक वृक्ष के नीचे ही गणपति बाप्पा जो है वो विराजित हैं यहाँ पर। काफ़ी पुराना ये वृक्ष है यहाँ। साथ ही में यहाँ पर राधा कृष्ण जी की भी मूर्ति रखी गई है और श्री राम जी, सीता माँ और लक्ष्मण जी की भी मूर्ति है। साथ ही में यहाँ पर हनुमान जी की भी मूर्ति है। और यहाँ पर बहुत ही अच्छे से यहाँ पर जो है इसका घूमर किया गया है, चांदी का वर्क किया गया है और पूरा मार्बल के ऊपर जो है बहुत ही अच्छी यहाँ पर कारीगरी की गई है। ये नया मंदिर है अभी। ये यहाँ पर है लक्ष्मी माता का मंदिर, बहुत ही भव्य ऐसी ये जो है मूर्ति है यहाँ। नमस्कार पंडित जी। नमस्कार। मला थोड़ा सा या मंदिराबद्दल जी आहे माहिती द्याल। हे मंदिर 200 वर्षा आधी आहे। अच्छा। गणपतीची मूर्ति स्वयंभू आहे। तरी काळाची मूर्ती होती की त्याचा हनुमान वाटतो थोडा मोठा आकार गणपतीचा झाला। मोसाचा गणपती आहे, सोन उजवीकडे आहे। हो। आणि त्याच्यामुळे जी काही भक्त आहे जी आपली मनोकामना आहे ती पूर्ण होतात आणि फार लांबून भक्त लोक येतात। आणि उद्या चतुर्थी अंगारी का, उद्या सकाळपासूनच रात्रीपर्यंत चांगली गर्दी गर्दी असते। सकाळी अभिषेक। मला सांगाल का आपला हा जो मंदिर आहे किती जुना आहे, म्हणजे कुठल्या सालीचा आहे, म्हणजे कधी पासनं वगैरे, म्हणजे कधी स्थापना झाली, म्हणजे ते जे गणपतीचं असं जे मंदिर नाही, जे आधी जे होतं छोटं मंदिर होतं ना ते, तर ते कोणी केलं होतं आधी ते जे मंदिर होतं? ते पहिले कोणीच नाही केलं, पिण्याचं शेड होतं आणि टेकडी होती पहिले। हो, कारण गणेश टेकडीचं नाव त्याच्यामुळे टेकडी होती आणि आपापच गणपती प्रकट होते झाले, त्याच्यामुळे लोकांचं लक्ष गेलं गणपती जी मूर्ती आहे बा। तर तीन शेड टाकून त्या काळामध्ये जे कसं दिवा वगैरे लावून मग चालू केलं, तर माझून लोक यायचे इकडे असे दर्शन करायला। संध्याकाळी कोणी यायचं नाही आणि ती पूर्ण जंगल एरिया होता ना, त्याच्यामुळे कोणी यायचं ते हळूहळू ती पब्लिक येणं झालं, लोकांना माहिती पडली की बा स्वयं गणपती प्रकट झाली आहे। इकडे निधीचं जागा होती तर पूर्ण एरिया निधीचा होता। आणि मला सांगाल लक्ष्मी मातांना इथे कधी स्थापित केलं गेलं? लक्ष्मी माता इथे 14 एप्रिल 1983। अच्छा, त्यावेळेसपासूनच्या माता इथे आहेत। आणि म्हणजे हे भव्य यांचं जे हे आहे हे वगैरे कधी केलेलं आहे? याला 10 वर्ष 10 वर्ष 10-15 वर्ष आली हे आता आता केलं। अच्छा। पहिले जुनं होते। हां, नवीन हॉल वगैरे केलं। अच्छा, ठीक आहे। धन्यवाद पंडितजी, तुम्ही थोडासा वेळ काढला आणि थोडीशी माहिती दिली आम्हाला याच्याबद्दल। खूप खूप आभार तुमचे। नमस्कार। आणि मला थोडीशी तुम्ही माहिती सांगा आपल्या या मंदिराच्या, भव्य मंदिराची, आणि तुम्ही कधीपासून इथे आहेत थोडंसं मला सांगा। हे मंदिर फार पुरातन म्हणजे प्राचीन काळापासून आहे आणि हे स्वयंभू गणपती आहे। उजवीकडे त्यांची सोंड आहे आणि ते असे बसले आहे, म्हणजे इकडे त्यांची असे बसले आहे, मी असं त्यांचं पाय आहे आणि तिकडे असं पाय मांडी घालून आहे, ठीक आहे। उजवीकडे त्यांची सोंड आहे आणि स्वयंभू आहे, निघालेले आहे बुंड्यातून पहिले। आणि फार जुना इतिहास आहे, कमीत कमी 150 ते 200 वर्षापूर्वीचा इतिहास नागपुरातील एकमेव प्राचीन मंदिर हेच आहे। मी 2006 इथे आहे, बाप्पाची सेवा करत आहे, बाप्पाने भरपूर काही दिलं,
खरंच सांगतो म्हणजे मनापासून. आणि इथे सर्व मोठे मोठे क्रिकेटचे खेळाडू सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अजित आगरकर, हरभजन सिंग आणि मध्ये आपला काय अजिंक्य रहाणे हे सर्व येऊन गेलेले आहेत. मोठे मोठे VIP लोक येतात, कलेक्टर, कमिशनर, बापाच्या दर्शनाला सगळेच येतात. गडकरी साहेब येऊन जातात, देवेंद्रजी फडणवीस येऊन जातात. बरं, म्हणजे फार जुनं इतिहास आहे यांचा. पहिले आदिवासी गोंड राजाचं वेळच आहे जे बुंदेलखंड आहे ना आदिवासी. त्याच्यानंतर मग भोसलेकालीन झालं. भोसलेकालीन नंतर एक जोशी म्हणून होते डॉक्टर जोशी, त्यांचा मुलगा गंपू जोशी. हे सर्व त्या लोकांनी हा इतिहास घडवून समोर आणला आहे. सर्व कार्यकारिणी सर्व चांगली आहे, ट्रस्ट पण चांगला आहे, सर्व सेवक लोक वाहन लोक पुजारी वगैरे. आणि उद्या मंगळवार अंगारिका चतुर्थी, मोठी चतुर्थी म्हणजे उद्या इतकी तादात्म्य भीड राहील की आम्हाला कंट्रोल करणं मुश्किल आहे. बरोबर आहे. आणि आता तो ओपन्स पण झालाय सगळं काही, त्याच्यामुळे भक्त आपली मनोकामना घेऊन त्यांच्या जवळ येतात. आता माझं नाव प्रदीप दत्तात्रय देव. हो का? अच्छा. एक सर्व्हिस मॅन आहे. अच्छा, हो का? अच्छा. 20 वर्ष इंडियन आर्मी मध्ये नोकरी केली. अच्छा. आणि आता बाप्पांनी. अच्छा, खूप छान. लढाया लढलो, एक कारगिल आणि एक श्रीलंका. हो का? त्यांची कृपा, त्यांचीच कृपा, त्यांनी करून घेतलं. आपल्याला आपण करणारे कोण? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. तर पंडितजी, तुमचं खूप खूप आभार. तुम्ही थोडासा वेळ काढून खूप छान माहिती दिली आहेत आम्हा सगळ्यांना गणपती बाप्पाविषयी. तर तुमचं खूप जास्त धन्यवाद. हो हो. बाहर साइड में यहाँ पर बहुत ही अच्छे प्यारे प्यारे हार है फूलों के, गणपती बाप्पा के लिए दुर्वा के हार है. बड़े बड़े से हार बनाए जाते हैं गणपती बाप्पा के लिए. तो यहाँ पर ये गणपति बाप्पा का जो व्लॉग है यहीं पर मैं एंड करती हूँ. आई होप आपको ये व्लॉग पसंद आए. अगर पसंद आता है तो अपने फ्रेंड्स फैमिली के साथ में इसे शेयर ज़रूर कीजिए. साथ ही में मेरे चैनल को सब्सक्राइब करना ना भूले. मैं आपको अगले व्लॉग वीडियो में मिलूँगी. तब तक के लिए टेक केयर एंड टाटा बाय बाय.